नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आद्रक पिकामध्ये येणाऱ्या संदर्भात माहिती घेणार आहोत तर आद्रक पिकामध्ये येणारे मुख्य दोन रोग म्हणजे कंदकूज व कर्पा संदर्भात आपण दुसरा व्हिडिओ तयार करणार आहोत त्या संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊ तर या व्हिडिओमध्ये आपण आद्रक पिकावर येणाऱ्या संदर्भात माहिती घेणार आहोत तर आद्रक पिकावर येणारा कर्पा रोग हा फायलोस्टिक्स्टा जिंजीबेरी या जीवाणूमुळे येतो या रोगाचा वेळीच आटकाव न केल्यास हा संपूर्ण प्लॉटवर पसरतो तुम्ही पाहू शकता की यावर त्यांनी साधारण औषधांच्या फवारण्या करून देखील हा करपा नियंत्रणात आलेला ना नाही त्यामुळे औषधं वेळीच योग्य प्रमाणात वापरणं खूप गरजेचं आहे याच प्लॉटमधली एक लाईन आहे ज्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं औषध वापरल्यामुळे त्या लाईनवर आपल्याला करपा दिसत नाही अदरवाईज बाकी संपूर्ण प्लॉटमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर करपा येण्याचं कारण म्हणजे वातावरणातील ते देखील करपा येऊ शकतो त्यामध्ये आपल्याला वेळीचं बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही पाहू शकताय की सुरुवातीला पांढरे डाग तयार होऊन ते एकमेकात संपूर्ण मिसळले जातात म्हणजे पा पानाचा पूर्ण पा, पांढऱ्याचा कलर तयार होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नाही त्यामुळे झाडाची किंवा त्या कंदाची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे ह्या रोगाचा वेळीचाटकाव करणे खूप गरजेचे आहे तर याच्या फवारणीसाठी आपल्याला चांगल्या प्रभावी बुरशीनाशकाची खूप आवश्यकता आहे अँटीबायोटिक आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे अँटीबायोटिक म्हणजे जे कासोबी व्हॅलिडमायसिन किंवा स्टेपटोसायकलिंग जे जीवानोजन्य करप्यासाठी अँटीफंगल म्हणून काम करतात अशा वृक्षनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे त्यामध्ये आपण या प्लॉटवर आता नीटिओ आणि कासोबीची पणही रेकमेंड केलेली आहे हा स्प्रे ह्या दोन दिवसामध्ये होऊन जाईल प्लॉटला भर लावणं देखील चालू आहे कारण काय होतं की पावसाचं प्रमाण भरपूर असल्यामुळं या प्लॉटमध्ये आपल्याला कुठलीही मशागत करता आलेली नाही त्यामुळे प्लॉटची देखील व्यवस्थित झालेली नाही तुम्ही पाहू शकता बऱ्याच ठिकाणी आला आतमध्ये पण लागलेला आहे त्या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ तयार करणार आहात हा व्हिडिओ आपला संदर्भात आहे तर भर लावून घेतल्यानंतर आपल्याला क फवारणी लगेच टाकून द्यायची आहे कारण हे फवारणी पाठीमागच मगच परायला पाहिजे होती हे फवारणी त्यामध्ये पडलेली नाही आहे त्यामुळे खूप उशीर झालेला आहे वेळीच फवारणी झाली असेल तर आपल्याला ह्या प्लॉटमध्ये असा काही प्रॉब्लेम दिसला नसता प्लॉटची ग्रोथ पण चांगली असते आता ह्या प्लॉटमध्ये ब तुम्ही पाहू शकता समोर दिसतं आहे की भर लावायला देखील चालू आहे या भरणीसाठी आपण चोवीस चोवीस झिरो अमोनियम सल्फेट पोटॅश डी ए पी रिजंट अल्ट्रा असा डोस या प्लॉटमध्ये आपण घेतलेला आहे आता आपली सध्याची जी फवारणी या प्लॉटमध्ये होणार आहे नेटिव्ह आणि कासुबीची यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक मिसळायचं नाही आहे कीटकनाशक न मिसळण्यामागचं कारण असं आहे की फवारणीचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार नाही आळीचं जरी प्रादुर्भाव प्लॉटमध्ये दिसत किंवा रोज स्वच्छक्रीचा प्रादुर्भाव दिसत असेल तरीही आपल्याला या प्लॉट म्हणजे हो या फवारणीमध्ये कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक मिसळायचं नाही आहे आपल्याला फक्त प्लेन कासुबी आणि नेटिवची फवारणी घेऊन पण त्याच्यानंतर पुढचा स्प्रे आपल्याला प्रोपेक्स सुपर किंवा जे आळीनाशक आहेत कोराझोन वगैरे अशा औषधांचा वापर आपल्याला फवारणीसाठी करायचा आहे यानं काय होईल तर आपलं जे फवारणीमधून जे साध्य करायचं आपल्याला ते शंभर टक्के त्याचं नियंत्रण मिळून जाईल व शंभर टक्के आपल्याला त्या कर्पारोपापासून नियंत्रण मिळून नंतर आळी नियंत्रण देखील मिळून जाईल खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला ड्रीप न पो पुढे देताना अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोन्ही खतांचा वापर आपल्याला ड्रिप माध्यमातून करायचा आहे जेणेकरून प्लॉटवर जो पिवळेपण आहे किंवा जो प्लॉटमध्ये काळोखी दिसत नाही हा प्रॉब्लेम आपला दूर होऊन जाईल काळोखी संपूर्ण प्लॉटवर दिसून येईल नंतर आपले खताचे डोस जे आहेत झिरो बावन चौतीस वगैरे किंवा नंतर कॅल्शियम नायट्रेट झिरो पंचाळीस हे डोसेस करून आपल्याला खूप खत न घालवता होता कमी खर्चामध्ये देखील आपलं काम होऊन जाईल व रिझल्ट आपल्याला शंभर टक्के त्यामधनं मिळून जाईल या प्लॉटची वाढ दिसत नाही त्याचं कारण असं आहे की पाऊस भरपूर असल्यामुळं प्लॉटला कुठल्याही प्रकारची मशागत किंवा खत व्यवस्थापन करता आलेलं नाही आणि स्प्रे एकही या प्लॉटवर झालेला नाही फक्त साधारण एक बुरशीनाशक मारण्यात गेलं आणि स्प्रे चालू नेटिव्हच्या ज्यावेळेस आपल्याला फवारणी घ्यायची होती त्यावेळेस थोडासाच एक अर्धा पंप फक्त मारण्यात आल्यानंतर नंतर पाऊस चालू झाल्यामुळं फवारणी पूर्ण थांबून गेली या दोन समोर जे आपल्या समोर जे दोन लाईन दिसतात त्या दोन लाईनलाच फक्त नेटिव्ह होता आपला स्प्रे झालेला होता त्याच्या बाजूच्या लाईनला कुठल्याही प्रकारचा स्प्रे झालेला नव्हता त्याच्यामुळे पलीकडला प्लॉट कसल्याही प्रकारची त्यामध्ये ग्रीप दिसत नाही या दोन प्लॉटलाच आपल्याला ग्रीप दिसते कारण एक चांगलं बुरशीनाशक त्या कार्पिया नियंत्रणावर गेल्यामुळं काम त्या बुरशीनाशकानं व्यवस्थित केलं आहे आणि त्या लाईनची ला वाढ पण खूप चांगली आहे या रोगाचा प्रादुर्भाव वातावरणातील बदल व जुन्या बियाणे प्लॉटमध्ये असणारा आजार यातनच देखील होऊ शकतो कारण जुना जो बियाणे प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जो रोगाचा प्रॉब्लेम प्रादुर्भाव खूप प्रमाणात झालेला असेल तर जे फंगस आहे म्हणजे किंवा जो जीवाणू आहे फायलोस्टिकचा जिंजीबेरी तो त्या कांदावर सुप्ता वस्तूच पडलेला असतो त्याला पोषक वातावरण मिळाल्यानंतर तो जीवाणू बाहेर येऊन परत कर्याचा प्रादुर्भाव चालू होतो सुरुवातीच्या दोन तीन महिन्यामध्येच आपल्याला प्रॉ या रोगाचं वेळेस नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे कारण हा प्रादुर्भाव जर वाढला तर संपूर्ण प्लॉटमध्ये प्लॉटची ग्रीप घेण्यास खूप वेळ लागतो परिणामा परिणामी उत्पन्नामध्ये देखील घडते त्यामुळे फवारणी आपल्याला वेळेत घेणे खूप गरजेचं आहे यामध्ये सुरुवातीला तुम्ही साधारण बुरशीनाशक वापरले तरी चालतील पण काय होतं की त्या बुरशीनाशकाने पाहिजे असं व्यवस्थित नियंत्रण न मिळाल्यामुळं ते स्पॉटची संख्या वाटत की काम होत आहे पण काम ज्या पाहिजे त्या पटीमध्ये होत नाही बुरशीचा प्रॉब्लेम वाढत राहतो प्लॉटमध्ये पांढरेपणा येतच राहतो त्यामुळे चांगले असं बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे त्यामुळं काय होईल की आपला जो उत्पादन खर्च आहे तो कमी होईल फवारणीची संख्या ऑलरेडी कमी झाल्यानंतर उत्पन्न खर्च पण आपला कमीच होणार आहे सध्या हा प्लॉट पाहिजे असा ग्रीपमध्ये नाही आहे पण आपण या प्लॉटला व्यवस्थित ट्रीटमेंट करून हा प्लॉट पूर्ण व्यवस्थित आपल्याला आणायचा आहे सदर माहिती आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रालाही शेअर करा जेणेकरून असेच व्हिडिओ आम्ही या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू